धन्यवाद खासदार मॅडम. महामार्गावर अंडर बायपास मंजूर, बांधकामास सुरुवात. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. शहरातून महामार्ग केल्याने शहरात महामार्ग ओलांडण्यासाठी बोगदा असावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्या अनुषंगाने नंदुरबार खासदार डॉ हिना गावित यांनी केंद्रीय परिवहन व सडक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याने नवापूर शहरातील प्रवेशद्वाराजवळ व देवलफळी भागात अंडर बायपास रस्ता तयार करण्याची मंजुरी मिळाली. बोगद्याच्या बांधकामास सुरुवात देखील झाली आहे. बोगद्याची रुंदी 50 फूट, लांबी 73.8, उंची 21.31 फूट असेल. यातून बस, ट्रक, छोटी मोठी वाहने पास होतील. कोठडा शिवारात तयार करण्यात आलेले नवागाव फाट्यानजीक प्रमाणे बोगदा येणार आहे. बोगद्यावरून महामार्ग जाणार आहे अशी माहिती जेएम म्हात्रे अभियंते प्रशांत महाजन यांनी दिली. नवापूर शहरातील महामार्ग पलीकडील आदर्श नगर, रंगेश्वर पार्क, वेडूभाई, गोविंदभाई नगर, गणेश हिल, लखाणी पार्क, प्रभाकर कॉलनी, देवलफळी व ग्रामीण भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेज व रुग्णालय, लाईट ऑफिस, बाजारात जाण्यासाठी महामार्ग ओलांडून जाण्याची वेळ नागरिकांवर आली असती. यात अनेक नागरिकांचा अपघात होऊ शकला असता. यासाठी अंडर बायपास रस्त्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्या अनुषंगाने नंदुरबार खासदार डॉ हिना गावित यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून अंडर बायपास बोगदे मंजूर केल्याने त्याच्या बांधकामास सुरुवात झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे व खासदार हिना गावित यांचे आभार देखील मानले आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.